आत्ता आपण आहोत मावळा तालुक्यातल्या दुर्गम भागातल्या पुसाने गावामध्ये, ज्या गावामधनं महावितरणला हद्दपार करण्यात आलेलं आहे. संपूर्ण गावाला वीज पुरवठा करणाऱ्या सोलार प्लांटचं आज लोकार्पण इथे झालेलं आहे. पाहूया त्याची सविस्तर बातमी. सुमारे 1200 लोकसंख्या असलेल्या आणि गेली 35 वर्षापासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा जपत संपूर्ण गाव एकसंघ ठेवत फक्त गावाच्या विकासाचा अजेंडा राबवणाऱ्या गावात MTU इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तातोडे पुणे या कंपनीच्या CSR फंडातून उभारण्यात आलेल्या सौर पॅनल प्रकल्पाचा लोकार्पण सोहळाच संपन्न झाला. या प्रकल्पाच्या माध्यमातून 40 किलोवॅट वीज निर्मिती होणार असून पुसाने हे सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले गाव ठरणार आहे. त्यामुळे पुसाने गाव महावितरण मुक्त झाले असून गावची वीज समस्येतून कायमची सुटका होणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी MTU इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे जर्मनीहून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे बैलगाडीत बसून ढोल ताशांच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून गावकऱ्यांच्या वतीने भक्तिशक्तीचे प्रतीक असलेले शिल्प भेट देत त्यांचा सत्कार गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञान वापरून उभारण्यात आलेल्या प्रकल्पासाठी पुसाने ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी सर्वतोपरी मदत करत दिलेल्या पाठबळामुळे हा देशातील पहिला प्रकल्प उभा करता आल्याचे MTU इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. महावितरणच्या त्रासातून गावची सुटका झाल्याबद्दल किशोर आवारे यांनी समाधान व्यक्त केले तर गावकऱ्यांच्या वतीने सरपंच संजय आवंडे यांनी आभार मानले. पहिल्यांदा या MTU कंपनीचं रोल सुरू व्हायचं मला खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो. त्यांनी माझ्या गावासाठी हा प्रोजेक्ट मला उपलब्ध करून दिला. त्यात मोलाची साथ मला किशोर भाऊची, माझ्या गावकऱ्यांची साथ, माझ्या ग्रामपंचायतची टीमची मला साथ मोलाची लाभली आणि हा प्रोजेक्ट पुसाने गावात आणला गेला. हा आपल्या देशातला पायलट प्रोजेक्ट आहे, पहिला प्रोजेक्ट आहे देशातला आणि MTU कंपनी आम्हाला वेळोवेळी भरपूर मदत केलेली आहे. रोल्स राईस आणि MTU कंपनी वेळोवेळी गावामध्ये शाळेसाठी पण मदत केली होती त्यांनी आम्हाला. आमच्या गावाचं वातावरण, आमच्या गावाचं सगळं पाहून त्यांनी हा प्रोजेक्ट आम्हाला दिला. आमच्या गावकऱ्यांना आव्हान आहे माझं की हा प्रोजेक्ट त्यांनी छोटंसं रोपटं दिलं आहे, याचं वटवृक्ष कसं होईल आणि हे कसं सांभाळलं जाईल. कारण हा प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट आणि खूप याच्यामध्ये सोलरच्या काही मेंटेनन्सचा खर्च आहे. तेवढा आम्हाला जपावं लागेल, तेवढा आम्ही जपू आणि आज त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आम्ही हे गाव पाहिले, या गावामध्ये आमच्या पहिले एक एक महिना लाईट नसायची, पाण्याचे प्रॉब्लेम होते. महावितरणचं अजून पण आमचे DP गेले तर 3-3 महिने चक्र मारायला लागतात आम्हाला अजून पण. आम्ही अजून 3 महिने गेले तर DP वडगावला जा, सोमाटण्याला जा. महावितरण आमच्या गावातून गेलं त्याचा आम्हाला आनंद आहे. या कार्यक्रमाप्रसंगी गावकऱ्यांनी केलेल्या जोरदार स्वागतामुळे MTU इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे पदाधिकारी भारावून गेले होते. Today in the morning was just one of the most special moments, especially for me, being so long in the organization. I never experienced that great of hospitality, so therefore it was a very, very, very warm welcome, very special welcome for us. A great possibility really to show that we can bring tech, that we can use technology to do something good for also villages. या पुसाने गावचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील किती गावं अशा पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी पुढे येणार आहेत हे पाहणं पुढच्या काळात महत्त्वाचं आहे. आवाज न्यूजसाठी मी राजेश भारणे, मावळ.